संत कबीर यांच्या एका दोह्यावरून कबीरा जब हम पैदा हुए जग हसे और हम रोए जिंदगी में कुछ ऐसी करनी कर चले की हम हसे और जग रोए याचीच प्रचिती नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केस नांद येथील आदर्श मुख्याधीपिका श्रीमती सुशीला डिसुजा यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये आली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी भावपूर्ण नयनानी श्रीमती डिसुजा यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. गोष्ट अशी आहे की जेव्हा नोकरीला माणूस जातो तेव्हा त्याच्याकडे दोन गोष्टी असतात, एक उपजीविका आणि दुसरी जीविका. उपजीविका म्हणजे स्वतःच पोट भरणं, कुटुंबाचं पोट भरणं, कुटुंबाला लागणाऱ्या गोष्टी आणून हे करणं, भागवणं थोडक्यात. आणि जीविका हे माझ्यासाठी महत्वाचं होतं. जीविका म्हणजे आपल्यातलं कलागुण, कौशल्य, कर्तबगारी, आपली जिद्द, चिकाटी, याला जीविका म्हणतात. आणि मी जे सांगित होता, दोन दिवस झाले माझे पालक रडतात, त्यांना म्हणले हे मी वेगळ्या कार्यालयामध्ये यायचं नाही, कुणी रडायचं नाही, कुणी भाषण करायचं नाही, मला आवडत नाही. मग काय माझी जीविका जागृत झाली. डान्स करणे, नाचणे, हसणे, खेळणे, बागडणे या गोष्टी मला आवडतात. खाणे, पिणे, बागडणे. परवा सहजच मी माझ्या स्टाफमध्ये प्रश्न विचारला, बांगरा साहेब आले होते, त्यांनाही विचारला. आपण मी इथं दहीहंडी घेतली, मी नव्हते त्या कार्यक्रमाला, पण माझे हे जे नवरत्न आणि नवदुर्ग आहेत त्यांना मी सांगून गेले होते आपल्याला दहीहंडी करायची. म्हटलं दहीहंडीचा कार्यक्रम घेतला, तुम्हाला काय वाटत शिक्षण झालं की नाही का? दहीहंडीचा कार्यक्रम शाळेमध्ये राबवला, शिक्षण झालं की नाही झालं? काय वाटतंय तुम्हाला? शिक्षण झालं. म्हटलं कसं काय आप्पा? आप्पाने माझं उत्तर दिली बरोबर. आप्पा म्हणाले एकोपा, सगळेजण एकत्र आले, संघटित लढा. शिक्षिका सुशीला डिसुजा मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय नितीन भाऊ गावडे, या गावचे प्रथम नागरिक माझे मित्र प्रमोदजी, त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थानं मॅडमला घडवलं असे आदरणीय जाधव सर, आदरणीय आमचे धुमाळ सर कशी, त्याचप्रमाणे मिसेस धुमाळ मॅडम, श्रीकांतजी पाटोळे, शंकरकाका वाबळे, सुभाषजी बांगर, गणेशजी हरगुडे, मल्लारी बंडलकर, नागेशजी वाबळे, शंकरजी पाटोळे, भालेराव सर, शेलार सर, त्याचप्रमाणे आमच्या भाग्यश्री दिदी, माझ्या भगिनी अलकाताई सोनवणे, गणेशजी जाधव, मोहिते सर आणि आपल्या सगळ्यांचं वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेले या भागाचे धडाडीचे पत्रकार माऊलीशेठ पाटेकर, उपस्थित सर्वच शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आत्ता सांगितल्याप्रमाणे वयाचे 38 वर्ष शिक्षण ज्ञानदानाचं काम या माऊलीने केलेलं आहे. व्यासपीठावर आल्यावर खूप धन्यवाद वाटलं, कारण आळंदीमध्ये 2002 ते 2011 तब्बल 9 वर्ष अतिशय भयानक, मला तर देवकुळे सरांना विचारायचं एक कॉलेजच्या टाईपून आता आपण पोरणक्की मारली असतील मॅडमने असल्या डॅशिंग, कधी इथं सांगणार नाही. आमच्याकडं गावात डिसुजा मॅडम आल्या म्हणजे की विद्यार्थ्यांचे एक चळका भरायचा एक वेगळं जे आदरयुक्त भीती मॅडमने आळंदीमध्ये तब्बल 9 वर्ष सेवा करत असताना केली. परंतु त्या काळातले जे विद्यार्थी घडले, आता प्रमोदने जसं त्यांच्या शिक्षिकेचं वर्णन केलं, एक काही शिक्षक असे आदर्श जीवनामध्ये निर्माण करून जात असतात. आता माझं 52-53 जरी आहे तरी मला पहिलीतले शिक्षक आठवतात, 4थीचे शिक्षक आठवतात, 5वीचे शिक्षक आठवतात. याचं कारण माझे वडील नेहमी म्हणाले ते छडी वाजे छमछम विद्या ही घेऊन गम. खरं तर मी वडिलांना एक साधा प्रश्न त्या काळात केला, मला देशपांडे बाई होत्या, बाई म्हणायचो आपण शिक्षकांना त्या काळात, पण आपण बाई का म्हणतो मॅडमला? मॅडम एवढा शब्द असताना म्हणजे घरात एक असते ती आई, बाहेरची असते आई ती बाई. बाहेर गेल्यानंतर मॅडम या ठिकाणी आल्या. मॅडम आणि मी नाना एकाच दिवशी पदावरती किंवा मॅडम मुख्याध्यापिका झाल्या आणि मी सरपंच झालो. गेल्या 8 महिन्यापासून मॅडम त्या ठिकाणी काम करीत आहे. मॅडम प्रथमतः माझ्याकडे ज्यावेळेस आल्या त्यावेळेस त्या ठिकाणी मॅडमनी सांगितलं की मला काम करण्यासाठी तुमची साथ हवी आहे. मी मॅडमला त्याच दिवशी सांगितलं तुम्हाला आमच्या गावाच्या वतीने फ्री हँड आहे, जे काय बी निर्णय घ्यायचे तुम्हाला तुम्ही बिंदास त्या ठिकाणी
घेऊ शकता. शेवटी काम करत असताना अनेक अडचणींना त्या ठिकाणी पदावर असल्यावर अडचणी येतील. आपण पाहतात सर्वजण या ठिकाणी केसून गावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर झपाट्याने वाढत आहे. या ठिकाणी पटसंख्या 1500 म्हणजे या ठिकाणी बसायला त्या ठिकाणी वर्ग खोल्या नाही. परंतु मॅडम अतिशय शिताफीने त्या ठिकाणी परिस्थिती त्या ठिकाणी हाताळत आहेत. शालेय व्यवस्थापन समितीमध्ये आमचे शंकर काका काम करीत आहेत. त्याआधी गणेश हरगुडे यांनी काम केलेलं आहे. त्या ठिकाणी आमच्या सुभाष भाऊंचं अतिशय जवळून त्या ठिकाणी शाळेवर लक्ष असतं. आणि आत्ता जे अध्यक्ष आहेत ते आमचे नागेशजी वाबळे, हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीवरती काम करीत आहेत. मॅडमचा एक जवळून मी जो गुण पाहिलेला आहे तो गुण. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.